संगमनेर तालुक्यातील सावरगाव घुलेच्या आंबलीवाडीमध्ये मळगंगा देवीच्या शारदीय नवरात्र उत्सवाला भक्तिमय वातावरणामध्ये सुरुवात झाली. आंबलीवाडीमधील भाविकांनी पारनेर तालुक्यामधील निघोजच्या मळगंगा माता देवीच्या मंदिरामधून ज्योत आणली. बुधवारी सकाळी गावातून भव्य मिरवणूकही काढण्यात आली. बुधवारी सायंकाळी मंदिरामध्ये सीन्यूजचे संपादक गोरक्ष मदने, संचालक बाळासाहेब गडाख, बाबासाहेब कडू, सुखदेव गाडेकर यांच्या हस्ते घटस्थापना करण्यात आली. नवसाला पावणारी देवी म्हणून ही देवी सर्वांना परिचित आहे. गावचे युवक कार्यकर्ते बाळासाहेब घुले, सदानंद कोठवळ, सुहास घुले, राजेंद्र आंबले, बापू कोठवळ, पाराजी कोठवळ, शांताराम आंबले, साहेबराव घुले आदी कार्यकर्त्यांनी 9 दिवस विविध धार्मिक कार्यक्रम, दररोज सायंकाळी 7 ते 9 हरिकीर्तन, त्यानंतर महाप्रसाद असं आयोजन केलंय. सांस्कृतिक कला क्रीडा मंडळ आंबलेवाडी यांनी गेल्या वर्षापासून नवरात्र उत्सवाला सुरुवात केली. मागील वर्षी अतिशय सुंदर असे कार्यक्रम केले. यावर्षी श्री क्षेत्र पळगंगा निघोज येथून पाहिजे काल संध्याकाळीतून काढली आणि आज सकाळी 8 वाजता हिंदू मंदिरामध्ये आलो आम्ही. अतिशय भक्तिभावाने आनंदामध्ये सर्व समुदाय जनसमुदायाने स्वागत केलं. आमचं अतिशय जागरूक देवस्थान असल्या कारणानं अनेक भाई भक्त लांबून लांबून या ठिकाणी येत असतात. ग्रामस्थांच्या लोकवर्गणीमधून देवीचं मंदिर अतिशय सुशोभित करण्यात आलंय. देवीच्या मंदिराला आकर्षक अशी विद्युत रोषणाही करण्यात आली, तर मंदिर परिसर यामुळे उजळून निघालाय. यावर्षी नवरात्र उत्सवामध्ये बाळासाहेब घुले, सदानंद कोठवळ, राजेंद्र आंबले, सोमनाथ कोठवळ, शिवाजी आंबले, भाऊसाहेब आंबले, साहेबराव ढगे, धोंडेभाऊ आंबले, सुहास घुले, किसन आंबले, संतोष घुले, बाळासाहेब आंबले, बाबाजी आंबले, निवृत्ती आंबले, किरण घुले, राजेंद्र घुले, नवनाथ आंबले, अमोल कोठवळ यांनी 9 दिवस कीर्तन सेवेचं आयोजन केलंय. दरम्यान दत्तू कोठवळ, शिवाजी ढगे, बबन आंबले, केशव कोठवळ, मच्छिंद्र कोठवळ, निवृत्ती घुले, जिजाबा घुले, पाराजी कोठवळ, शांताराम आंबले, बबन कोठवळ, संजय घुले हे भाविक 9 दिवस अन्नदान देणार आहेत. बाबासाहेब कडूसह सुखदेव गाडेकर, सी न्यूज मराठी, संगमनेर.